ठीक आहे. नमस्कार. थोडा उशीर झाला. आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात त्याबद्दल सुरुवातीलाच आपले आभार मानते. आज आपण जे जमलो आहे आजच्या मिड डे न्यूजपेपरमध्ये, अजून मराठीच ओके, मिड डे वर्तमानपत्रात रवींद्र वायकर स्किन हॅड फोन दॅट अनलॉक्स ईव्हीएम अशी एका या मतळ्याखाली एक बातमी छापून आली आहे आणि त्याच्या अनुषंगाने काही व्यक्तींनी त्याच्यावर ट्विट केलेलं आहे. त्याच्या संदर्भात ही प्रेस कॉन्फरन्स आम्ही आज बोलावलेली आहे. मुळात जो ईव्हीएम आहे, ईव्हीएम इज अ स्टँड अलोन सिस्टीम. त्याला अनलॉक करायला कुठलाही ओटीपी लागत नाही आणि त्याला जे आहे देर इज नो ओटीपी ऑन मोबाईल फोन दॅट फॉर अनलॉकिंग ईव्हीएम ॲज इट इज अ नॉन प्रोग्रामेबल डिव्हाइस अँड इट हॅज नो वायरलेस ऑर वायर्ड कम्युनिकेशन कपॅबिलिटीज. इट इज कम्प्लीट लाय बिंग स्प्रेड बाय दिस न्यूजपेपर. त्याच्यामुळे जे आहे की ऍडव्हान्स टेक्निकल फीचर्स आहेत त्याच्यात, ही डिजिटल सिस्टीम आहे, देर इज नो कम्युनिकेशन डिव्हाइस ऑन द ईव्हीएम. ईव्हीएमचं जे आहे ते आपण रिझल्ट सेक्शन प्रेस करतो त्याचा आणि रिझल्ट बटन हे काउंटिंग पोल मतदानाच्या दिवशी पोलिंग एजंटच्या समोर आपण तो रिझल्ट सेक्शन सील करतो आणि काउंटिंगच्या दिवशी काउंटिंग एजंटच्या समोर आपण ते रिझल्ट बटन प्रेस करून रिझल्ट घेतो आणि तेथच तो रिझल्ट घेतला जातो आणि पोलिंग डेला पण सील करताना आपल्याकडे पोलिंग एजंटच्या सह्या असतात आणि काउंटिंग डेला पण काउंटिंग एजंटच्या सह्या असतात. त्याच्यामुळे ही टेक्निकली फूल प्रूफ सिस्टीम आहे. इनफॅक्ट जे ईव्हीएम आहेत तेच नॉन कम्युनिकेबल किंवा स्टँड अलोन सिस्टीम आहे. त्याला कुठलंही कम्युनिकेशन किंवा ओटीपीची गरज नाही आहे. हेच आम्हाला स्पष्ट करायचं होतं. त्याच्यासाठीच आपल्याला सगळ्यांना हे स्पष्टीकरण देण्यासाठी आपण बोलवलं. ही अत्यंत चुकीची बातमी त्या वर्तमानपत्राने दिलेली आहे. आम्ही त्या वर्तमानपत्राला आज नोटीसही इश्यू केलेली आहे. सेक्शन 499 आणि 505 जी डिफॅमेशन आणि जे मिड डे वर्तमानपत्र आहे त्यांच्या एडिटरला आम्ही आज नोटीस इश्यू केलेली आहे. चुकीच्या बातम्या कुठलंही तथ्य न असलेल्या आणि कुठलंही त्याच्याबद्दल तपासणी करूनही न करता बातम्या दिल्याबद्दल त्यांना आम्ही नोटीस इश्यू केली आहे. 499 ऑफ आयपीसी. डिफॅमेशन 499 इज डिफॅमेशन अँड 505 इज फॉल्स न्यूज रूमर्स. जो आज के जो आज एक मिडडे न्यूजपेपर में एक खबर आई थी कि हेडिंग इज रविंद्र वायकर स्किन हैड फोन दैट अनलॉक्स ईवीएम. तो यहां इलेक्शन डिपार्टमेंट की तरफ से हमें ये कहना है कि ईवीएम के लिए कोई अनलॉकिंग के लिए ओटीपी नहीं आता है. ईवीएम ये एक स्टैंड अलोन डिवाइस है, उसमें कोई वायर्ड और वायरलेस कम्युनिकेशन का कोई प्रोविजन है ही नहीं. सो जो ये जो न्यूज है वो गलत न्यूज है और किसी भी आधारहीन न्यूज है विदाउट एनी वेरिफिकेशन. इनफैक्ट अदर डे सम रिपोर्टर फ्रॉम मिड डे, आई थिंक द सेम वन हू हैज आई ट्राइड एक्सप्लेनिंग हिम दैट इट इज नो वे रिलेटेड कि मोबाइल से कुछ नहीं होता है. इट्स जो काउंटिंग प्रोसीजर होता है वो रिजल्ट सेक्शन में प्रेस जो बटन होता है रिजल्ट बटन वो प्रेस करने के बाद ही डिस्प्ले होता है और वो पोल डे को जब ईवीएम सील होता है तब पोलिंग एजेंट्स भी होते हैं काफी और काउंटिंग के दिन भी जब रिजल्ट सेक्शन प्रेस होता है काउंटिंग एजेंट्स होते हैं. सो इलेक्शन कमीशन की अपनी एक प्रोसीजर है, सेट सिस्टम और प्रोसीजर है, प्रोटोकॉल्स है, वो पूरी तरह से फॉलो करके ही ये काउंटिंग हुआ है. सो ये गलत न्यूज के लिए हमने जो कंसर्न न्यूज पेपर है उनको सेक्शन 499 और 505 के नोटिस इश्यू किए है आज. नाही, झालं असं आहे की आम्ही परवानगी काही लोकांना एनकोअर ही एक सिस्टीम आहे जिथं डेटा आपण अपडेट करतो, म्हणजे वेबसाईटवर अपडेट करतो, त्याचा ईव्हीएमशी काही संबंध नाही. इट्स अ डेटा कंपायलेशन सिस्टीम ऑफ ईसीआय. त्याचे ओटीपी वगैरे येण्यासाठी काही लोकांना आणि संदर्भ लोकांना आपण मोबाईल अलाव केलेले होते,
त्यातलाच ऑफिसमधलाच माणूस होता तो गुरु, आणि आम्ही त्याच्यावरही एफ आय आर केलेला आहे आणि त्याला डिस्मिसही केलेला आहे. मोबाईल कोण सा था जो गुरुने दिया? नाही जी, ये नाही मालूम इतना. वो पुलिस ही बताए. हाँ, वो उसको जो अलाउ किया गया था वो उसका मोबाइल था. मला वाटतं हे इन्व्हेस्टिगेशनचं मॅटर आहे आणि पोलीस आम्ही ऑलरेडी एफ आय आर केलेला आहे संबंधित आमच्या त्या बरोबर आणि ज्यांच्याकडे सापडलं त्यांच्यावर. आम्ही पहिल्याच दिवशी पत्र दिलं होतं पोलिसांना. खरं तर पोलिसांनी ह्याचा कॉग्निझन्स घ्यायला पाहिजे होता, पण त्यांनी आम्हाला 11 तारखेला पत्र दिलं की तुम्ही एफ आय आर दाखल करायला कोणातरी ऑथोराईज केला. आम्ही ते केलं आणि 13 तारखेला एफ आय आर झाला. भरत शहा नावाचे एक अपक्ष उमेदवार होते, ज्यावेळेला मतमोजणी सुरू होती त्यावेळेला त्यांनी तिथे येऊन तुमच्याकडे तक्रार दिली होती की या परिसरामध्ये मोबाईल वापरला जात आहे, मग त्याच वेळेला तुम्ही ऍक्शन का घेतली नाही? भरत शहा प्रश्न असा, दुसरा त्याला जोडून प्रश्न असा, विजयी उमेदवार वायकर यांनी आता नुकतंच म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी असंख्य लोक मोबाईल वापरत होते, तर मग मोबाईल वापरत होते तर तशी परवानगी होती का? यंत्रणा तुमची करत काय होती? पहिली गोष्ट तर भरत शहानी माझ्याकडे अशी कुठलीच तक्रार दिली नव्हती. ते डायरेक्ट भरत शहा आणि सुरेंदर अरोरा हे जे दोन कॅन्डिडेट आहेत, ज्या पद्धतीने ट्रेंड चालू होता इलेक्शनचा तुम्ही समजू शकता. पहिल्या फेरीपासूनच वर खाली होत होते, त्याच्यामुळे ते संबंध काउंटिंग प्रोसिजर स्टॅट्युटरी असते, संवैधानिक असते. ती मी करत होते डायसवर आणि सुरेंदर अरोरा आणि भरत शहा एका माणसाला घेऊन आले की ह्याच्याकडे मोबाईल आहे, मला काउंटिंग प्रोसिजर जास्त महत्वाची आहे, त्याच्यामुळे मी माझ्या एका अधिकाऱ्यांना सांगितलं की यांना पोलिसांच्या ताब्यात द्या. त्याच्यापूर्वी कुठलीही कंप्लेंट भरत शहाने माझ्याकडे केलेली नव्हती. या प्रकरणामध्ये तुमच्यावरही आरोप केला जात आहे की तुम्ही वारंवार मोबाईल घेऊन रेस्ट करत आहात होते, अशा कोणत्या व्यक्तीला बोलत होते तुमच्याकडे, अशी कोणती माहिती? माझ्याकडे माझा मोबाईल टेबलवरच होता आणि मी वारंवार जात नव्हते. जर नॅचरल काही गोष्टींसाठी जावं लागलं तर मला वाटतं त्यातनं काही वेगळा अर्थ काढू नये. इलेक्शन कमिशन जांच करेगा, पोलीस अपनी जांच कर रही है, क्या इलेक्शन कमिशन भी कोई जांच करेगा? पुलिस का इन्वेस्टिगेशन हो जाने दीजिए, फिर इलेक्शन कमीशन. नहीं, मैंने शायद आपने उस दिन भी नहीं सुना और आज भी आप सुन नहीं रहे हैं कि कुछ लोगों को हमने मोबाइल अलाउ किया था. अनफॉर्चुनेटली हमारे आदमी से, वो जो आदमी था उससे उन्होंने कैसे पता नहीं हासिल किया वो मोबाइल, तो हमने जो भी कंसर्न फॉल्टी है गिल्टी है उसके ऊपर हमने एफ आई आर लॉन्च किया है. कीर्तिकरांनी तुमच्याकडे सीसीटीव्हीची मागणी केलेली आहे, त्यावेळेला ज्यावेळेला मतमोजणी झाली त्या दिवशी तुम्ही त्यांना सांगितलं दुसऱ्या दिवशी तुम्हाला जे सीसीटीव्ही आहे ते देऊ, मात्र 10 दिवस झाले तरी त्यांना सीसीटीव्ही देण्याचा तुम्ही नकार दिलेला आहे. सीसीटीव्ही देणार आहेत की नाही काय नियम सांगतो? तुम्ही जे डिटेक्टरला सांगितलं आदल्या दिवशी सीसीटीव्ही देतो आम्ही कुठे? नाही, मी देतो असं नाही म्हणलं, देतो असं नाही म्हणलं. मी त्या दिवशी त्यांना फक्त म्हणलं की अजून ते आलंच नाहीये. ओके, आणि इलेक्शन ही स्टॅट्युटरी प्रोसिजर आहे, तिथं कुठलाही कायदेशीर तरतुदींचं पालन न करता गोष्टी करता येत नाही. आणि आता निवडणूक संपल्यानंतर जे मटेरियल आहे ते जे आमचे संवैधानिक असंवैधानिक लिफाफे असतात, सीयू बीयू जे काही ईव्हीएम आहेत ते आणि सीसीटीव्ही हे त्यातलाच एक एव्हिडन्स आहे आणि इलेक्शनच्या नियमाप्रमाणे ते आता कुठल्याही म्हणजे कोर्टाच्या ऑर्डर शिवाय, कॉम्पिटंट कोर्टाच्या आदेशाशिवाय ते आम्हालाही बघता येणार नाहीये, ते कस्टडीत आहेत डीओंचे. मॅम, पोलिसने भी सीसीटीव्ही की मांग की है, क्या जांच केली और क्या पोलिस को सीसीटीव्ही देंगे? नो, नोबडी विल गेट द सीसीटीव्ही फुटेज अनलेस अंटील देर इज अ ऑर्डर फ्रॉम द कॉम्पिटंट कोर्ट. वारंवार तक्रार करूनही तुमच्याकडून त्या गोष्टी करण्यात आलेली, ज्या गोष्टी करायला पाहिजे असा आरोप आहे, तर यामध्ये तुमच्याकडेही संशय की तुम्ही रवींद्र वायकर यांना मदत केली आहे या प्रकरणामध्ये असं आरोप केला जात आहे. मी जे काउंटिंगची प्रोसिजर आहे, सकाळी 5 वाजेला रँडमायझेशन होतं स्टाफचं, तेव्हापासून संध्याकाळपर्यंत जेव्हा डिक्लेअर केला रिझल्ट, ती तंतोतंत निवडणूक आयोगाच्या सूचनांप्रमाणे पार पाडलेली आहे.
याच्यानंतर कोणी काय आरोप करतो मला वाटतं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी आयोगाच्या सूचनांप्रमाणे प्रोसिजर जी आहे ती पूर्ण फॉलो करूनच मतमोजणीची प्रोसिजर पूर्ण केलेली आहे. एक प्रश्न आहे, तुझी 5 तारखेला एक प्रेस नोट काढली या संदर्भात की नक्की काय घडलं, नियमावलीनुसारच हे घडलं असं तुम्ही सांगितलं. त्यामध्ये दुसरा पॅरेग्राफ होता त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हटलंय की कोणीही आक्षेप घेतला नव्हता मतमोजणी दरम्यान, कोणीही आक्षेप घेतला नाही असं तुम्ही म्हटलात. मात्र खाली आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये तुम्ही शेवटी असं म्हटलेलं आहात की मुद्देसूद हरकत घेतली नव्हती. नक्की हरकत घेतली होती की नव्हती? मी मतमोजणी संपल्यानंतर त्यांनी माझा निकाल जो जाहीर झाला तो 7:53:20 असा मी जाहीर केला आणि जो कीर्तिका साहेबांचा अर्ज आहे तो 8:06 आलेला आहे. आणि सकाळी मी जसं म्हणलं की 5 वाजेपासून म्हणजे साधारणपणे 8 वाजेपासूनच आम्ही 108